नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता तर भारतातील किती पाणथळ स्थळांचा समावेश रामसर साइट्स मध्ये करण्यात आला आहे. तर नुकताच आता भारतातील 5 स्थळांचा समावेश हा रामसर साइट्स मध्ये करण्यात आलेला आहे, आणि ती स्थळ कोणकोणती आहेत तर 3 स्थळ तामिळनाडू मधली आहेत. त्यांची नाव सुद्धा पहा, करिकिल्ली पक्षी अभयारण्य, पल्लिकरनाई मार्श रिझर्व फॉरेस्ट, पिचावरम मॅग्रो ही तामिळनाडू मधील स्थळे आहेत, आणि मिझोराम मधील पाला वेटलँड आणि मध्य प्रदेश मधील सख्या सागर यांचा समावेश या रामसर साइट्स मध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता भारतातील रामसर साइट्स मध्ये समावेश होणाऱ्या एकूण स्थळांची संख्या किती झालेली आहे तर 54 इतकी झालेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत रजा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळी प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरल्या आहेत. तर आता या कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला या रोशनी नादर मल्होत्रा ठरलेल्या आहेत, आणि सलग दुसऱ्या वर्षी या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि आता त्यांची संपत्ती किती आहे तर 84,330 कोटी इतकी त्यांची संपत्ती आहे, आणि त्या HCL या कंपनीच्या चेअरमॅन आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर नायकेच्या फाल्गुनी नायर आहेत, आणि फाल्गुनी नायर यांची संपत्ती किती आहे तर 57,520 कोटी इतकी यांची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर बायोकॉनच्या किरण मुजुमदार शाह आहेत, आणि यांची संपत्ती 29,030 कोटी आहे. चौथ्या क्रमांकावर निलिमा मोमार्टी आहेत, आणि पाचव्या क्रमांकावर राधा वेंबू या आहेत. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खालीलपैकी कोणत्या देशाला सहयोगी सदस्याचा दर्जा दिला आहे. तर नुकतेच आता ICC द्वारे 3 देशांना सहयोगी सदस्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, आणि ते 3 देश कोणकोणते आहेत तर कंबोडिया, उझबेकिस्तान आणि कोटिदियायर हे ते 3 देश आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आता या 3 देशांना सहयोगी सदस्याचा दर्जा दिल्यानंतर ICC मधील एकूण सदस्य देशांची संख्या किती झालेली आहे तर 108 झालेली आहे, आणि या 108 पैकी 96 देश हे सहयोगी सदस्य आहेत. आणि पहा, आता उझबेकिस्तान आणि कंबोडिया हे 2 देश आशियामधील आहेत, आणि आता ICC मधील आशियाई देशांची संख्या किती झालेली आहे तर 25 झालेली आहे, आणि हे कोटे दी आयवर हे आफ्रिकेमधील आहे, आणि आफ्रिकेतील ICC सदस्य देशांची संख्या किती झालेली आहे तर 21 इतकी झालेली आहे. आणि आता इथं ICC विषयी बोललेलं आहे तर ICC विषयी सुद्धा थोडक्यात माहिती पहा. तर पहा, ICC ची निर्मिती 15 जून 1909 रोजी झालेली आहे, आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर 2005 पासून संयुक्त अरब अमिरात येथे याचं मुख्यालय आहे, आणि याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेग बार्कले हे ICC चे अध्यक्ष आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना कोठे करण्यात आली आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बुलियन एक्सचेंज म्हणजे काय, तर बुलियन म्हणजे जेथे सोन्या चांदीचा व्यवहार होतो, ज्याला आपण सराफा मार्केट सुद्धा म्हणतो. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल हे बुलियन म्हणजे काय. तर आता देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे, आणि गुजरातमध्ये सुद्धा कुठे तर गुजरातमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, ज्याला गिफ्ट सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते, येथे याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं उद्घाटन 29 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. तर आता लक्षात राहू द्या, देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. आणि गुजरातविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. आणि गुजरातमध्ये 4 नॅशनल पार्क आहेत, आणि ते कोणकोणते तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये स्थित आहेत. आणि भारतातील सर्वाधिक सागर किनारा असलेलं गुजरात हे राज्य आहे. गुजरातला एकूण 1600 किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे अँथम रिलीज करण्यात आले आहे. तर आता हे जे अँथम आहे हे कोणी गायलं आहे असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर हे अँथम AR रहमान यांनी गायलं आहे, तसंच याचे कंपोजिशन सुद्धा AR रहमान यांनीच केलेलं आहे. आणि आता या अँथमचं नाव काय आहे तर वनाक्कम चेन्नई असं याचं नाव आहे, आणि याचा मराठीत अर्थ काय होतो तर आमच्या चेन्नईमध्ये स्वागत आहे असा याचा मराठीत अर्थ होतो. आणि पहा, आता याच्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड आहेत, याचं आयोजन 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ममलापुरम मधील पुंजेरी गावात होणार आहे. आणि आता हे जे ममलापुरम आहे याचा समावेश
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि त्याचबरोबर या ज्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड आहेत याचं मॅस्कॉट काय आहे, तर थंबी असं याचं मॅस्कॉट आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच कोणाला सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे, तर नुकतेच आता युक्रेन या देशाचे प्रेसिडेंट वोलोदिमीर झेलेन्स्की यांना सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो, तर ब्रिटनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि हा पुरस्कार 2006 पासून देण्यात येत आहे. आणि याआधी हा पुरस्कार प्रिन्स चार्ल्स, माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थेचर आणि जॉन मेजर आणि अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव मॅडॅलिन अल्ब्राइट यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. तर यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. तर आता नुकतेच डॉक्टर सुशोवन बॅनर्जी यांचे निधन झाले आहे, तर यांना कोणत्या वर्षीच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर आता डॉक्टर सुशोवन बॅनर्जी यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होतं. आणि आता त्यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि तसेच डॉक्टर सुशोवन बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये वनरुपीज डॉक्टर म्हणून सुद्धा ओळखलं जात, कारण ते आपल्या पेशंटकडून फक्त 1 रुपया फीस म्हणून घेत असत. आणि त्याचबरोबर आता हे सुद्धा लक्षात राहू द्या, 2022 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत, तर 128 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी पद्मविभूषण 4 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, पद्मभूषण 17 व्यक्तींना आणि पद्मश्री हा पुरस्कार 107 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतातील पहिल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे, तर आता भारतातील पहिल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन कर्नाटक राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता नुकतंच या क्लिनिकचं उद्घाटन कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांच्या हस्ते बेंगलुरु येथे करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे क्लिनिक आहे याची निर्मिती कर्नाटक ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता इथे कर्नाटक विषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पहा, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत आहेत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आहेत. आणि कर्नाटकमध्ये 5 नॅशनल पार्क आहेत, आणि ते कोणकोणते, तर बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, बंदीपुरा नॅशनल पार्क, नागरहोल नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि मुद्दूमलाई नॅशनल पार्क हे कर्नाटकमध्ये स्थित आहेत. आणि त्याचबरोबर कर्नाटक विषयीचे हे पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या, तर देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हा कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि भारतातील पहिली डिजिटल वॉटर बँक ऍक्वेरियम ही सुद्धा कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर AVGC सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणारे कर्नाटक हे भारतातील पहिलं राज्य आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट एक्सपोचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे, तर आता इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट एक्सपोचे उद्घाटन हे बेंगलोर मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि बेंगलोर मधील जवाहरलाल नेहरू तारांगण येथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचं आयोजन बेंगलोर असोसिएशन ऑफ सायन्स एज्युकेशनच्या सहाय्याने करण्यात आलेलं आहे. आणि पाहता इथे इस्रो विषयी बोललेलं आहे, तर इस्रो विषयी हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर कर्नाटक मधील बेंगलोर येथे याचं मुख्यालय आहे. आणि आता इस्रोचे 10वे अध्यक्ष कोण आहेत, तर एस सोमनाथ हे इस्रोचे 10वे अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर इस्रोचं ब्रीदवाक्य काय आहे, तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे इस्रोचं ब्रीदवाक्य आहे. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. 13व्या पीटर्सबर्ग हवामान संवादाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे, तर आता 13व्या पीटर्सबर्ग हवामान संवादाचे आयोजन जर्मनी मधील बर्लिन येथे करण्यात आलेलं आहे. आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो, तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा 2010 पासून साजरा करण्यात येत आहे. आणि आता या वर्षीच्या या दिवसाची थीम काय आहे, तर इंडिया लॉन्चेस प्रोजेक्ट टायगर टू रिव्ह्यू द टायगर पॉप्युलेशन अशी या वेळची या दिवसाची थीम आहे. आणि पहा, आता भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आलेला आहे, तर 1973 मध्ये भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता 2018 व्याघ्र जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती होती, तर 2967 इतकी होती. आणि सर्वाधिक वाघ हे कोणत्या राज्यामध्ये होते, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते. आणि आता याबरोबरच वाघाचं सायंटिफिक नेम सुद्धा नोट करून घ्या. वाघाचं सायंटिफिक नेम काय आहे, तर पॅन्थेरा टायग्रीस असं वाघाचं सायंटिफिक नेम आहे. आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आता हे सुद्धा विचारण्यात येत आहे, तर हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जगातील टॉप 20 सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे,
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.